दादा पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत। राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती एक संकट आलेलं आहे। अवकाळी पाऊस गारपिटीनं म्हणजे भाज्या असतील, धान्य असेल, फळबागा असतील नष्ट झालेलं आहे। शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, ठिकठिकाणी आक्रोश आहे आणि विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारच्या कानावर घालणं। माझ्या माहितीप्रमाणे ते शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सह्याद्रीवर सरकारला भेटले। अंजली दमाने यांनी ट्विट केलेलं आहे की अजित पवार हे काही आमदारांना घेऊन भाजपला पाठिंबा देतील। असं आहे की त्या ज्या अंजली दमाने आहे त्यांना जर हे भारतीय जनता पक्षाकडून ही माहिती मिळाली असेल, त्यांनी ती जाहीर केली असेल, पण अजितदादा असं काही करतील असं आम्हाला वाटत नाही। कारण ते आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, ते स्वाभिमानी आहेत, त्यांचा कणा नेहमी ताठ असतो, बाणेदार असं नेतृत्व आहे। ते जाऊन मिंधांप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही। शेवटी प्रत्येकजण व्यक्तिगतरित्या काही निर्णय घेत असतात, पण मी जे काय पाहतो आणि जे काय मला पाहतो त्यानुसार अजितदादा पवार हे मांडलिक म्हणून काम करतील कोणाचं असं मला वाटत नाही।